शेवगाव शहरातील आडत व्यापारी आणि त्यांची भाऊजे यांचा चोरीच्या उद्देशाने खून करणारा सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले। शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शेवगाव मधील मारवाड गल्ली येथील रहिवासी सुनीता बलदवा यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील लाकडी दरवाजा अनोळखी इसमाने उघडून आत प्रवेश करत चोरीच्या उद्देशाने सुनीता बलदवा यांचे पती गोपीकिशन बलदवा यांना आणि त्यांच्या जवबाई पुष्पा बलदवा अशा दोघांना धोक्यात वार करत जीवेठार मारलं। तसेच सुनीता बलदवा यांना देखील लोखंडी कटावणी आणि विटेने मारहाण करत जखमी करून 4,95,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। या घटनेबाबत सुनीता बलदवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी घटनेची माहिती घेऊन अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश देत 3 वेगवेगळी पथकं रवाना केली। एका पथकाने शेवगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग घेणं तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत होते। 2 पथकं लगतचे बीड पैठण आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील संशयित आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याकामी प्रयत्न करत होते। दरम्यान आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना करण्यात आल्यानंतर शेवगाव परिसरात फिरून घटना ठिकाणचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे आरोपीचं वर्णन लँग्वेज आणि त्यानं घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पद्धत या आधारे 3 आरोपींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं। दरम्यान अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हा खेडकर चव्हाण राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील असून तो त्याच्या गावी आहे। आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाल्यानुसार त्यांनी ती माहिती तात्काळ पथकाला कळवली आणि पंचांसमवेत जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित आरोपीच्या गावी खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने संबंधित पथक संबंधित ठिकाणी पोहोचले आणि त्यांना तिथे गावात फिरताना एक संशयित इसम आढळला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव खेडकर चव्हाण असं असल्याचं सांगितलं। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने टाटा एस गाडीमध्ये येऊन हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केलं। या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करतायत। तर आरोपी खेडकर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यात मोक्का खुनासह दरोडा खुनासह जबरी चोरी चोरीच्या उद्देशाने खून करणे असे गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहे। ते पण होते त्यांनी पण बघितलं तर प्राथमिक अशी माहिती भेटली ते एकटाच होते आणि यांचा मोडस पण असाच समोर आलेला आहे की ते एकटाच असा गुन्हा करायचे नाही यांच्या काय ते यांच्या मोडसही असं आहे की भाई ते जाऊन ते एकटाच म्हटलं अशा गँग मध्ये काम करा गँग मध्ये नाही राहून ते एकटाच काम करायचा तर यांना असा थोडीशी भीती असते ना की कोणी जाग झाली कोणी काही झाला तर यांचा असा मोडस आहे की जाऊन ते जे काही झोपलेला माणूस आहे त्यांचे कानाखाली किंवा या साईडला कोणीतरी टणक वस्तूने ते जबर मारहाण करायची जेणेकरून ते बेहोश व्हायच्या किंवा ते काय असं नाही नाही त्यांचे पण होतं ना ते आता आपल्याला ते काय ते आपले जो आहे प्रायमा फेसी प्रथम दृष्टीने आपल्याला सरेसरी उपर वाटत नव्हता आपला जो पीएम रिपोर्ट झालेला आहे त्यांच्यामध्ये या साईडच्या फ्रॅक्चर वगैरे दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 शेवगाव अहमदनगर।